पुण्यातील पाच पावसाळी पर्यटन स्थळे मित्रांनो पावसाळा सुरू झाला की निसर्गाच्या सानिध्यात जाऊन मनसोक्तपणे पावसात भिजण्याचा आनंद हा प्रत्येकाला हवा असा वाटतो पुणे शहरात उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा हे तीनही ऋतू अनुभवायला मिळतात खास करून पावसाळ्यात या ठिकाणी आपल्याला ट्रॅकिंग व कॅम्पिंग करणारे पर्यटक आणि खळकळून वाहणारे धबधबे पाहायला मिळतात पुण्याजवळ असणाऱ्या अनेक सुंदर आणि आकर्षक पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी बरेच पर्यटक आवर्जून पावसाळ्यात त्या ठिकाणांना भेट देण्यासाठी येत असतात अशातच आज आपण पुण्यातील पाच पावसाळी पर्यटन स्थळांची माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर पाच पर्वती हिल्स पर्वती हिल्स हे ठिकाण पुणे शहराच्या अग्नीय दिशेस असलेली एक सुंदर टेकडी आहे पुणे शहराच्या अगदी मध्यभागी असलेले पर्वती हिल्स हे ठिकाण साधारणतः सहाशे मीटर व पायथ्यापासून अंदाजे दोनशे साठ फूट इतक्या उंचीवर आहे पर्वती, पर्वती या ठिकाणी मंदिर हे अतिशय पुरातन असून त्याच्या चारही बाजूस निसर्ग सौंदर्याने घातलेला आहे त्याचबरोबर या टेकडीवर नानासाहेब पेशव्यांचे स्मारक पेशवे संग्रहालय व पायथ्याला प्राचीन लेणे आहेत पर्वती हिल्स या ठिकाणाला पर्वती पायथा म्हणूनही ओळखले जाते पावसाळ्यात या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळते स्वारगेट या बसस्थानकापासून पर्वती हिल्स हे ठिकाण तीन किलोमीटर इतक्या अंतरावर हो आहे नंबर चार मुळशी धरण मुळशी हे पुणे जिल्ह्यातील एक पर्यावरणीय पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते या ठिकाणी असणारे मुळशी धरण एक आदर्श ठिकाण आहे मुळशी धरणाची निसर्गरम्य भव्यता ही पावसाळ्यात अगदी बघण्यासारखी असते या ठिकाणी आपल्याला नैसर्गिक शांतता आणि रम्य परिसराचा आनंद घेता येईल त्याचबरोबर मुळशी धरण हे नैसर्गिक सौंदर्या व्यतिरिक्त वीज निर्मिती आणि सिंचन साठ्याचे केंद्र म्हणूनही ओळखले जाते मित्रांनो जर का तुम्हाला निसर्गरम्य वातावरणात राहायला आवडत असेल तर आयुष्यात एक वेळेस तरी या ठिकाणाला नक्की भेट द्या खास करून पावसाळ्यामध्ये मुळशी धरणावर पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळते स्वारगेट बस स्थानकापासून मुळशी धरण हे चाळीस किलोमीटर इतक्या अंतरावर आहे नंबर तीन इम्प्रेस गार्डन इम्प्रेस गार्डन हे पुणे शहरातील एक लोकप्रिय उद्यान आहे हे उद्यान इसवी सन अठराशे अडोतीस मध्ये बांधण्यात आले पूर्वी याला सोल्जर्स गार्डन म्हणूनही ओळखले जायचे इम्प्रेस गार्डन या बागेमध्ये दुर्मिळ प्रकारचे अनेक फुले व झाडे पाहायला मिळतात या ठिकाणी ॲग्रो हॉर्टिकल्चर सोसायटीतर्फे येथे फ्लॉवर शो आयोजित केले जातात इम्प्रेस गार्डन हे ठिकाण एकोणचाळीस एकर इतक्या मोठ्या क्षेत्रामध्ये विस्तारलेले आहे जे संपूर्ण दिवस घालवण्यासाठी एक आदर्श ठिकाण मानले जाते कर्त्रिम निर्मितीचे परिपूर्ण मिश्रण असलेल्या या बागेच्या अगदी मध्यातून एक ओढा वाहत जातो जो या बागेची आणखी शोभा वाढवतो इम्प्रेस बॉटनिकल गार्डन हे पुणे जंक्शन रेल्वे स्थानकाच्या अगदी जवळ आहे स्वारगेट बस स्थानकापासून इम्प्रेस बॉटनिकल गार्डन हे पाच किलोमीटर इतक्या अंतरावर हो आहे नंबर दोन भुशी डॅम भुशी धरण हे महाराष्ट्रातील सर्वात जुन्या धरणांपैकी एक आहे जे पुण्यातील इंद्रायणी या नदीवर बांधलेले आहे लोणावळा खंडाळा या परिसरातील एक लोकप्रिय पर्यटन स्थळ म्हणून भुशी डॅमकडे पाहिले जाते पावसाळ्यामध्ये भुशी डॅमच्या पाण्यात मोठी वाढ होऊन धरणाचे पाणी पायऱ्यावरून ओसंडून वाहू लागते त्यावेळी येथे पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळते पावसाळी पर्यटकांचे मुख्य आकर्षण केंद्र म्हणून भुशी डॅमकडे पाहिले जाते खास करून शनिवार व रविवार पर्यटकांची या ठिकाणी मोठी गर्दी असते दरवर्षी या परिसरात साधारणतः चार हजार दोनशे मिलीमीटर mm पाऊस इतका पाऊस पडतो त्यामुळे येथे पाण्याची कमतरता भासत नाही त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला हिरवेगार डोंगर पाण्याचा विलक्षण आवाज आणि पक्ष्यांचा किलबिलाट अनुभवायला मिळतो नंबर एक पवना लेक पवना लेक हे पुण्याजवळील एक सुंदर आणि आकर्षक पावसाळी पर्यटन स्थळ आहे जे लोणावळा रेल्वे स्थानकापासून जवळपास वीस किलोमीटर इतक्या अंतरावर हो आहे पवना नदीवर बांधलेल्या पवना धरणातून पवना तलाव तयार होतो जो कॅम्पिंग फिशिंग आणि वॉटर स्पोर्ट्स यासारख्या अनेक साहसी उपक्रमांसाठी ओळखला जातो पवना लेक जलाशय हा एक कृत्रिम तलाव आहे हा तलाव खास करून पुणे आणि मुंबई या दोन शहरातील पर्यटकांना आकर्षित करतो एका सर्वेनुसार दोन शहरातील सुमारे चार हजार लोक दर आठवड्याला या तलावाला भेट देतात तुम्ही तुमच्या मित्रांबरोबर किंवा कुटुंबासमोर या ठिकाणी येऊन मनसोक्त आनंद घेऊ शकता पावसाळा हा ऋतू पवना लेक जलाशयाला भेट देण्यासाठी अगदी योग्य समजला जातो तर मित्रांनो आज आपण पुण्यातील पाच पावसाळी पर्यटन स्थळांची माहिती जाणून घेतलेली आहे यापैकी तुम्ही पुण्यातील कोणकोणत्या पर्यटन स्थळांना भेट दिली आहे किंवा तुमच्या मते पुण्यातील सर्वात सुंदर पावसाळी पर्यटनस्थळ कोणते आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनलला सब्सक्राइब करून बाजूचे बेल ऑकॉन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील